मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये बॉम्ब असल्याचा रात्री फोन आल्यामुळं एकच घबराट सगळीकडे उडाली. ताबडतोब मुंबई पोलिसांकडून आकाशवाणी आमदार निवास आणि आकाशवाणी खाली करण्यात आलं आणि बॉम्ब पथकाकडून दोन्ही बिल्डिंगची तपासणी सुरू आहे. हा फोन कोणी केला, कुठून आला, याचा तपास सुरू आहे. हिंदी में आप कौन बोल रहे सर? मैं आमदार निवास में रहता हूँ. आपको क्या प्रॉब्लम है आमदार निवास से? आपने फोन किए वो कर लेना. कशा साठी आवाज बोला? मी मुख्यमंत्री बोलते, बोला. तुम्हाला काय हवंय सांगा ना. What do you need, sir? You are mad or what? बोला. जास्त जास्त झाली वाटतं. आता तुला अर्ध्या एक तासात कळणार काय होतं तुझ्याकडं. समजलं का? तुला पट्ट का सगळ्यांना त्रास देऊन ठेवलाय. माझं नाव प्रदीप कालियत. मी आमदार अबू असून साहेबांचं प्रिय. मी 724 ब मध्ये राहतोय मागलं 7 वर्षापासून. आता मी फॅमिली बरोबर राहतो. अचानक मध्ये वॉचमॅन लोक आले वरती आणि बोलले की असा बॉम्बचा फोन वगैरे आलाय म्हणून. तर सगळ्यांना वॉचमॅननी खाली उतरवलं. नंतर सगळे लोक रूम बंद करून खाली उतरून अफरातफरी म्हटली आणि सगळे खाली आले. त्याच्यानंतर थोड्यानंतर पोलिसांची गाडी आली, बॉम्ब स्क्वॉड आले, चेकिंग चालू आहे. आता बरं, तुम्हाला काय नेमकी वॉचमॅन वगैरे फोन केलं का बॉम्ब मिळाला? हा वॉचमॅनच्या इकडं असं इकडं रिसेप्शनमध्ये फोन आलेला. असा फोन येईल का बॉम्ब आहे म्हणून आमदार निवास त्या लवकरात लवकर खाली करायला लावलं. तर आम्ही सगळेजण खाली उतरलो, जेवढे पण होते फ्लोअरमध्ये वरतीपासून खाली सगळे खाली आले.